शालिनीताई पाटील यांनी पत्राद्वारे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि कोरेगाव खटाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार महेशजी शिंदे यांना पत्राद्वारे पाठिंबा जाहीर केला. सातारा लोकसभा मतदारसंघ मतदार बंधू भगिनी नमस्कार. मी डॉक्टर शालिनीताई वसंतराव पाटील सातारा लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार महाराज साहेब छत्रपती उदयनराजे भोसले हे निवडणुकीला उभे आहेत त्यांना आपण सर्वांनी मत द्यावी अशी विनंती करीत आहे. छत्रपती उदयनराजे हे शिवछत्रपतींचे 13वे वंशज आहेत हे आपण सर्वांना माहीत आहे. केवळ सातारा जिल्ह्यालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आणि त्यानंतर भारत लोकात त्यांना ओळखतात. त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचा स्वभाव, जनतेबद्दलची त्यांची असलेली तळमळ आणि त्यांच्या कामाचा आवाका लक्षात घेता खासदार झाल्यानंतर आपला प्रतिनिधी म्हणून देशाच्या लोकसभेमध्ये त्यांचं जाणं अतिशय आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली घटनेतील 370वं कलम काढून टाकण्याचा निर्णय असेल किंवा जगामध्ये भारताची प्रतिमा उंचवण्याचा विषय असेल त्यांनी आपण सातारकरांना पाठबळ देण्याची आवश्यकता आहे. अर्थातच उदयन महाराजांना देशाच्या लोकसभेमध्ये खासदार म्हणून पाठवण्याची गरज आहे. उदयनराजांनी राजकीय निर्णय घेतला त्या निर्णयाचे सर्वप्रथम मी स्वागत केले आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी त्याग केला त्याच पाठीमागची भावना देश मोठ्या करणे, एकसंघ ठेवणे, शक्तिमान करणे त्यांना पाठिंबा देण्यासाठी उदयनराजांनी खासदार म्हणून निवडून दिल्लीला पाठवणे ही आपल्या सर्वांची सामाजिक आणि राष्ट्रीय कर्तव्य आहे. स्वातंत्र्य संग्रामाच्या वेळी सर्व देशात सातारा आघाडीवर होता ही आपली सातारकरांची परंपरा आजही कायम ठेवण्याची गरज आहे. देशात आणि दुनियेत चाललेल्या परिवर्तनाच्या वातावरणामध्ये आपला सहभाग असला पाहिजे. एवढेच नव्हे तर आपला सिंहाचा वाटा असला पाहिजे. आपल्या पूर्वजांची परंपरा कायम ठेवणे